हॉलमध्ये बेडरूममध्ये अजिबात अलाउड नाही आहे देवघर. मी कसं होतं, काही वेळेला प्लॅन करताना व्हिजिट आपलं घर जे असतं त्या घरामध्ये ईशान्येलाच हॉल येतो, पूर्ण घराच्या ईशान्येला हॉल येतो. मग त्यात ते ईशान्य कोपऱ्यात, हॉलच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर सुचवलं जातं आणि ते त्या ईशान्य कोपऱ्यात ठेवलं जातं. हॉल म्हटल्यानंतर काय, मेन दरवाजा असतो, दरवाजा समोर आला की समोर दरवाजा, समोर वायव्याला दरवाजा असेल तर दरवाजा उघडला की समोर देवघर येतं. म्हणजे कुणी आलं की देवा दर्शन घेणार. हॉलमध्ये देवघर असेल तर त्या घरामध्ये शांतता कधीही राहत नाही, वादविवाद होतात. घराचं मंदिरच होतं, म्हणजे त्याला काय प्रत्येकाच्या इच्छा जी आहे तेव्हा असं डिस्टर्बन्स होऊन त्यामध्ये कुठल्याही गोष्टीला काही अडथळा राहत नाही. लग्न कार्य होत नाही, मंगल कार्य होणं म्हणजे अडथळे येतात.